जास्तीत जास्त दर जो आता साखर कारखाने शेतकऱ्यांना देऊ शकतात तो तुम्ही दिलाच पाहिजे, त्यात संघर्ष कसणार? राजू शेट्टींचं म्हणणं असं साखर उद्या असं होत होतं की ह्यापूर्वी सरकार आम्हाला दर देऊ देत नाही अशा प्रकारचे आरोप आमच्यावर व्हायचे. सरकारने कधी असं तुम्हाला अडचणी घातलेली नाही. सांगतो शेवटी हा उद्योग आहे, त्यामुळे त्या साखर कारखान्यांनी त्यांना जेवढा दर द्यायचा आहे तरी त्या आमची काय हरकत नाही, कुठलंच आमचं ऑब्जेक्शन त्याला नाही. त्यामुळं सभासद आणि कारखाना संघटनेचा प्रश्न येतोच पुढे, शेवटी त्या सभासदच तो कारखाना असल्यामुळं त्या कारखान्यात ठरवा त्याला दर किती द्यायचा. त्याची उगत आमच्याकडे कुठं दाखवायची, सरकार आम्हाला दर देऊ शकत नाही किंवा तुम्ही म्हणताय आता हा सरकारचा प्रश्न येतो कुठं, लॉ ऑर्डरच्या संदर्भात सरकारचा प्रश्न येतो. त्यामुळे मला असं वाटतं पुन्हा एकदा मी भूमिका स्पष्ट करतो की शेतकऱ्याला दर देण्याच्या बाबतीमध्ये सरकारची कुठेही अडकता नाहीये. जेवढा जास्तीत जास्त दर देता येईल तेवढा त्याच्या साखर कारखान्यात शेतकऱ्याला देण्याच्या बाबतीतला त्यांचा निर्णय असेल तर त्याला आमचं काही देण्यासाठी नाही.